फ्रेंड्स, मागच्या तासाला आपण जननायक बिरसा मुंडा या पाठाचा पूर्वार्ध पाहिलेला आहे. आज आपण या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. सर्वांनी पुस्तकात लक्ष द्या, पान नंबर 65. 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या. ब्रिटिशांना जेरीस आणले, परंतु ब्रिटिशांच्या आधुनिक शस्त्रांपुढे व मोठ्या सैन्यबळापुढे आदिवासी क्रांतिकारकांचा टिकाव लागू शकला नाही. 1898 एका नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. त्याविरुद्ध आदिवासी समाजाला संघटित केले, ब्रिटिश सत्तेविरुद्ध वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण करणाऱ्या जमीनदार व जहागीरदार यांच्या विरोधातही बंड पुकारले. त्यामुळेच आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे त्यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. सन 1900 बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला. त्या ठिकाणी भीषण लढाई झाली. बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. त्यामुळे 9 जून 1900 रोजी त्यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले. या वीराने आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी मोठा लढा दिला. त्यामुळे लोकांनी त्यांना जननायक हा किताब बहाल केला. पहा, मागच्या तासाला आपण पाहिलं की आदिवासी समाजाचा जंगलावरचा पारंपरिक अधिकार या इंग्रजांनी नाकारला आणि त्यामुळे बिरसा मुंडा यांनी लोकांच्या मदतीने या इंग्रजांविरुद्ध उठाव केले. पुढे पहा, 1897 नंतर बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे अनेक लढाया केल्या. पहा, पारंपरिक म्हणजे पूर्वापार चालत आलेले. 1897 नंतर बिरसा मुंडा हे या बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे बिरसा मुंडा यांनी काय केलं, एक टीम तयार केली आणि या टीम म्हणजे एक तुकडी तयार केली, सैन्याची तुकडी. आणि या सैन्याचे नेतृत्व, या तुकडीचे नेतृत्व कोणी केले, बिरसा मुंडा यांनी केले. या बिरसा मुंडा यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी काय केलं, आपल्या पारंपरिक शस्त्रांद्वारे, पारंपरिक म्हणजे पूर्वापार चालत आलेली, आदिवासींकडे जी त्यांची शस्त्र होती या शस्त्रांच्या सहाय्याने काय केली, लढाया केल्या. ब्रिटिशांना जेरीस आणणे म्हणजे हैराण केले. या आदिवासींनी अनेक लढाया करून या ब्रिटिशांना खूप त्रास दिला, त्यांना खूप जेरीस आणलं, त्यांना खूप हैराण केलं. पण पहा, ब्रिटिशांकडे अनेक आधुनिक हत्यारं होती, आधुनिक शस्त्र होती आणि या आधुनिक शस्त्रांपुढे या आदिवासींच्या पारंपरिक शस्त्रांचा टिकाव लागला नाही आणि या लढाईत काय झाले, हे आदिवासी हरले गेले. 1898 नदीकाठी झालेल्या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक शहीद झाले. शहीद होणे लढताना किंवा युद्ध करत असताना वीरमरण येणे. 1898 जेव्हा नदीच्या किनाऱ्यावर जी एक लढाई झाली, या लढाईत सुमारे 400 आदिवासी क्रांतिकारक काय झाले, शहीद झाले. आपल्या 25 वर्षाच्या आयुष्यात
बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाच्या शोषणाचे मूळ परकीय राजकीय व्यवस्थेत आहे हे ओळखले. पहा, बिरसा मुंडा यांना लक्षात आलं की आपला जो आदिवासी समाज आहे त्यांच्यावर हे जे अन्याय अत्याचार होत आहेत ते कोण करत आहे? इंग्रज करत आहेत. आणि जेव्हा हे इंग्रज ही इंग्रजी सत्ता जेव्हा नाहीशी होईल तेव्हाच आपल्या आदिवासी जनतेला सुख मिळेल, त्यांना स्वातंत्र्य मिळेल हे बिरसा मुंडा यांनी ओळखले. आणि म्हणून त्यांनी काय केलं, आपल्या या सगळ्या आदिवासी समाजाला संघटित केलं. संघटित केलं म्हणजे एकत्रित केलं. आपल्या या समाजाला त्यांनी सांगितलं की आपल्यावर होणारा अन्याय हे कोण करत आहेत, हे इंग्रजी सत्ता करत आहे, आणि आपण काय केलं पाहिजे, या इंग्रजी सत्तेविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. त्यासाठी त्यांनी काय केलं, या आदिवासींच्या मदतीने वेळोवेळी लढे पुकारले. त्याचबरोबर आदिवासींचे आर्थिक शोषण, आर्थिक शोषण म्हणजे आर्थिक म्हणजे पैसा, हे जहागीरदार आणि जमीनदार काय करायचे, लोकांच्या जमिनीवर अवाजवी पैसे लावायचे, अवाजवी कर लावायचे, आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांकडचे सगळे पैसे या करासाठी या जहागीरदारांना द्यावे लागत असत. त्यामुळे या आदिवासी समाजाला आपला उदरनिर्वाह करणे कठीण जात होते. आणि म्हणून आदिवासी समाजाने काय केलं, ज्याप्रमाणे इंग्रजांविरुद्ध लढे पुकारले त्याचप्रमाणे हे जे जहागीरदार आणि जमीनदार होते त्यांच्या विरोधातही बंड पुकारले. बंड म्हणजे उठाव. या जहागीरदार आणि जमीनदार यांच्या विरोधात देखील लढे पुकारले. त्यामुळे आजही आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना आपला नेता मानतो. नेता म्हणजे पुढारी. पहा, आदिवासींवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी कोणी मदत केलेली आहे, बिरसा मुंडा यांनी मदत केलेली आहे. त्यासाठी त्यांनी वेळोवेळी लढे केलेले आहेत, इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला आहे, आणि म्हणून हा आदिवासी समाज बिरसा मुंडा यांना काय मानतो, आपला नेता मानतो. त्यांच्या या कार्यामुळे स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. बिरसा मुंडा यांना स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात खूप महत्त्वाचे स्थान आहे. सन 1900 बिरसा मुंडा पहाडांमध्ये आदिवासी जनतेस मार्गदर्शन करत असताना ब्रिटिश सैन्याने अचानक हल्ला चढवला. पहा, पहाड म्हणजे डोंगर पर्वत. या डोंगर पर्वतामध्ये पहाडांमध्ये सन 1900 बिरसा मुंडा काय करत होते, आपल्या आदिवासी जनतेला मार्गदर्शन करत होते. आणि त्याचवेळी अचानक इंग्रजी सत्तेने या ब्रिटिश सरकारच्या सैन्याने काय केलं, या आदिवासींवर अचानक हल्ला केला. यावेळी या ठिकाणी दोघांमध्ये खूप मोठी लढाई झाली. बिरसा मुंडांना चक्रधरपूर येथे बंदी बनवून रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. या लढाईत काय केलं, इंग्रजांनी बिरसा मुंडा यांना पकडलं आणि त्यांना परत तुरुंगात डांबण्यात आलं. कोठे? रांची येथील कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. रवानगी करणे म्हणजे पाठवणे. बिरसा मुंडा यांना रांची येथील कारागृहात, कारागृह म्हणजे तुरुंग, जेल, इंग्रजी वर्ड शब्द आहे त्याला जेल, तुरुंग कारागृह, या कारागृहात त्यांना पाठवण्यात आलं. तुरुंगात त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. अनन्वित म्हणजे खूप, त्यांच्यावर भरपूर अत्याचार केले, भरपूर त्यांना मारलं, त्यांना शिक्षा केल्या, त्यांना त्रास दिला. आणि त्यामुळेच तुरुंगात असतानाच 9 जून 1900 बिरसा मुंडा यांना तुरुंगातच वीरगती प्राप्त झाली. वीरगती प्राप्त होणे म्हणजे वीरमरण येणे. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बिरसा मुंडा हे नाव अमर झाले. पहा, बिरसा मुंडा यांनी काय केलेलं आहे, आदिवासी जनतेला स्वातंत्र्य मिळावं यासाठी अनेक लढाया केल्यात आणि
हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी स्वतः देखील त्यांनी अनेक अत्याचार आणि अन्याय सहन केलेले आहेत. आणि हे अन्याय अत्याचार सहन करत असतानाच 9 जून 1900 रांची येथील कारागृहात बिरसा मुंडा यांना वीरगती प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून बिरसा मुंडा यांचे नाव काय झालेले आहे, अमर झालेले आहे. अमर होणे म्हणजे नाव चिरकाल राहणे, म्हणजे त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्या व्यक्तीचं नाव चिरकाल, खूप काळापर्यंत त्या व्यक्तींची माहिती आपल्याला वेळोवेळी मिळत राहणे. एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर सुद्धा तिचं नाव घेत राहणे म्हणजे अमर होणे. या वीराने आदिवासींच्या न्याय्य हक्कांसाठी खूप मोठा लढा दिला आणि म्हणून लोकांनी त्याला जननायक हा किताब बहाल केलेला आहे. जननायक म्हणजे लोकांचा, जन म्हणजे जनता, नायक म्हणजे नेता, लोकांचा नेता. पहा, लोकांसाठीच हे बिरसा मुंडा लढलेत की नाही, लोकांसाठीच भारतीय जनतेला स्वातंत्र्य, या आदिवासी जनतेला स्वातंत्र्य मिळावं यासाठी त्यांनी वेळोवेळी लढे केलेत, स्वतः अन्याय अत्याचार सहन केलेत. आणि हे अन्याय अत्याचार सहन करतानाच बिरसा मुंडा यांना काय झालेलं आहे, वीरमरण आलेलं आहे. म्हणून बिरसा मुंडा हे यांचा मृत्यू झाल्यानंतर सुद्धा लोक आजही त्यांना आपला नेता मानतात, त्यांच्या कार्याची दखल ते घेतात. आणि म्हणून या वीराने काय केलेलं आहे, आदिवासींच्या न्याय, आदिवासींना न्याय मिळावा म्हणून त्यांनी वेळोवेळी लढे केलेत. आणि म्हणून लोकांनी त्यांना कोणता किताब बहाल केला आहे, जननायक हा किताब बहाल केलेला आहे. किताब म्हणजे पदवी. लोकांनी बिरसा मुंडा यांना कोणती पदवी दिलेली आहे, जननायक ही पदवी दिलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण बिरसा मुंडा यांनी आदिवासी जनतेला स्वातंत्र्य मिळावं, त्यांच्यावरील अन्याय अत्याचार दूर व्हावेत यासाठी कोणकोणते प्रयत्न केले याची माहिती आज आपण पाहिलेली आहे.